या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। चार दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनास आंदोलकांशी प्रशासनाच्या वतीने सतत चर्चा चालू होती। त्यांच्याशी प्रशासनाचा संपर्क होता। दरम्यान आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्याने त्यांना वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यासाठी प्रयत्न चालू होते, तेवढ्यात ही घटना घडली आहे। नागरिकांनी शांतता ठेवावी, आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न होत आहेत। आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले होते या प्रश्नावर उत्तर देताना जिल्हाधिकारी पांचाळ म्हणाले की घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस अधीक्षक आणि इतर पोलीस अधिकारी हजर होते, त्यानुसार लाठीचार्ज बाबत आदेश होते का याची तपासणी केली जाईल। तरी पण नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था बाधित होईल असे कृत्य करू नये। महामार्गावर तसेच शहरात चौकामध्ये कोणत्याही प्रकारे रहदारीला किंवा वाहनांना इजा पोहोचेल असे कृत्य करू नये। नागरिकांनी शांतता राखावी असे आवाहन जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये आज खूप लांछनास्पद घटना घडलेली आहे। दोन्ही बाजूंनी जे आंदोलन करते होते त्यांच्याशी आम्ही चर्चेमध्ये आहोत। मंगळवारपासून हे आंदोलन चालू होतं। जे आंदोलनकर्त्यामध्ये मुख्यत्वे मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीसाठी पोलिसांनी यांच्याकडून विचारणा झाली होती आणि त्यांना वैद्यकीय उपचारासाठी शिफ्टिंगचं प्रयत्न चालू होते, त्यामध्ये ही घटना घडलेली आहे। सध्या आम्ही सर्व नागरिकांना शांततेचं आवाहन करतो आणि चर्चेसाठी बोलवतो। किती लोक जखमी आहेत, पोलीस किती, साधारण नागरिक किती जखमी? सद्यस्थितीमध्ये आपल्याकडे जे PHC मध्ये नागरिक आले होते त्यांचा डाटा जिल्हा आरोग्य अधिकारी संकलित करून देत आहेत। 14 पेशंटची माहिती होती। पोलीसमध्ये साधारणतः 45 एकूण पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत, तर त्याचीही आम्ही इथे माहिती घेतलेली आहे। दोन्ही जे नागरिक आणि पोलीस यांच्यावर उपचार चालू आहेत। या आदेश होते का? घटनास्थळी SDO आहेत, SDPO ॲडिशनल SPO होते आणि त्याबाबत आम्ही माहिती जी आहे डिटेलमध्ये, तर ती आता घटना झाल्यानंतर घेतो। आपण काय आवाहन करणार आहे घटनेवर? घटनेवरती सर्व नागरिकांना शांततेचं आवाहन करतोय। कुठेही कायदा सुव्यवस्था अबाधित होणार नाही अशा प्रकारची, बाधित होईल अशा प्रकारची कोणी काही घटना करू नये। आणि जे एकंदरीत आहे अंबड शहर आहे, जालना शहर आहे आणि जिल्ह्यामध्ये एकंदरीत सगळ्यांनी शांततेमध्ये सगळ्या गोष्टी पार पाडाव्या। चर्चेला जे आंदोलनकर्ते आहेत त्यांना आम्ही ऑलरेडी बोलवलेलं आहे आणि स्वतः घटनास्थळी मी 2 दिवस अगोदर भेट दिली होती, तर ती चर्चा पुढे जाते। सर, उद्या जालना बंदची हात देण्यात आलेली आणि मोर्चा काढण्यात आला आहे, तर त्याबद्दल प्रशासनाने काय तयार केली? सर्वसामान्यांची जी जनवाहतूक आहे ती विस्कळीत होऊ नये याकरिता प्रशासनाला सहकार्य करावं। बंदमध्ये हायवे आहे किंवा रस्ते आहे, चौक आहे, ते बंद करू नये असं आवाहन मी करतो। थँक्यू। सोलापुरात वेज नॉन वेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टीचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।